आमची शेतकऱ्याची जात आहे या सरकारला आता लुमण्याचा हिसका दाखवा धीम्या बैलाला उठवा नाव न घेता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व सातबारा कोरा व्हावा यासाठी राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप समाजवादी पार्टी पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि मित्रपक्षांच्या वतीने मंगळवारी रात्री जयसिंगपूर शहरात आलेल्या संघर्ष यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले येथील विक्रमसिंह मैदानावर संघर्ष सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातला शेतकरी कष्टाळू आहे त्याला वारंवार कर्जमाफी नको आहे एकदाच कर्जमाफी द्या सातबारा कोरा करा शेतमालाला भाव देण्याचे धोरण ठरवा दिलदार व बहादर शेतकरी आहेत सरकारला जाग आली तर बरं अन्यथा संघर्ष चालूच राहील असा इशारा पवार यांनी दिला चुकीचे नियोजन करून शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या मंत्री गिरीश बापट यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे बोलताना केली आहे